Two thousand nineteen the stock at cost was rupees one lakh thirty two thousand seven hundred twenty as against rupees ninety-six thousand two hundred twenty on thirty-first December two thousand eighteen.

five twenty thousand respectively you are given the following further information number one in April 2020 goods which cost rupees ten thousand were given away for advertising purpose no entries being made in the books uh, number two during 2020 a clerk has uh, <laughs> A misappropriated unrecorded cash sales. It is estimated that the deflections average rupees 200 per week from 1st January 2020 until the clerk was dismissed on 21st May 2020. Third, the rate of gross profit is constant. फ्रॉम द अबो इन्फॉर्मेशन मेक एन एस्टिमेट ऑफ द स्टॉक इन हॅन ऑन द डेट ऑफ फायर तर आपल्याला यावरून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपल्याला शोधून काढायचं आहे तर सोल्युशन प्रथम आपण प्रिविस इयरचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक परचेस सेल्स दिलं असल्यामुळे आपण प्रिव्हियस इयरचं आपण ग्रास प्रॉफिट शोधून काढू आणि त्याकरिता आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करूया मग ह्या ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट त्याचं ड्युरेशन केव्हाच आहे फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टीन त्यामुळे आपण थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टीन आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करूया त्याकरिता त्याचा प्रोफॉर्मा तयार करून घ्या पर्टिक्युलर रुपीज पर्टिक्युलर रुपीज आपण ट्रेडिंग अकाउंटचं प्रोफोनो तयार केलं त्यानंतर आपला ट्रेडिंग अकाउंट तयार करावायचा की आपण आपल्याला ग्रास प्रॉफिटी किती आहे ते आपल्याला शोधून काढायचं मग त्याकरिता आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे जे बघतो आपण की आपला थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीनचं तुम्हाला स्टॉक दिलेला आहे मध्ये आपल्याला थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीनचं आपल्याला काय दिलेला स्टॉक दिलेला आहे तो स्टॉक असेल टू थाउजंड एटीनचं तुमचं क्लोजिंग स्टॉक आहे तोच काल त्याच्या पुढील वर्षाकरिता म्हणजे ट्वेंटी टू थाउजंड नाईन्टीनकरिता काय वेळेला तुमचं ओपनिंग स्टॉक होईल मग ते आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे बघतो आपण इथे की आपल्याला ट्रेडिंग अकाउंट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टीनचं आपल्याला तयार करायचा आहे त्याकरिता आपल्याला फर्स्ट जानेवारी टू थाउजंड नाईन्टीनचं स्टॉक किती आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ओपनिंग स्टॉक तर ते काय असेल की जे तुमचं थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीनचं जे काय क्लोजिंग स्टॉक असेल तेच तुमचं काय असेल फर्स्ट जानेवारी टू थाउजंड नाईटीनचं तुमचं ओपनिंग स्टॉक त्यामुळे आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे नाईंटी सिक्स थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी त्यामुळे टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट आहे नाइंटी सिक्स थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी त्यानंतर आपण लक्षात घेतो परचेस टू परचेस आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे की टू थाउजंड नाईन्टीन फुल इयरमध्ये त्यांनी पर्चेस किती के केला आणि सेल्स किती के केलेलं आहे ते तर आपल्याला टू थाउजंड नाईन्टीनचं टोटल पर्चेस आपल्याला दिलेलं आहे फोर लॅक फिफ्टी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड अमाऊंट आहे रुपीज फोर लॅक फिफ्टी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड हे झालं तुमचं टू थाउजंड नाईन्टीनचं पर्चेस त्यानंतर बघतो आपण की टू थाउजंड नाइटीनच से सेल्स किती आहे ते आपण घेतो क्रेडिट साइडला बाय सेल्स अमाऊंट आहे रुपीज फाईव्ह लॅक ट्वेंटी थाउजंड त्यानंतर क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक आपल्याला थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टीनचा आपल्याला स्टॉक दिलेला आहे ते अमाऊंट आहे वन लॅक थर्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी त्यामुळे रुपीज वन लॅक थर्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक सेल्स आणि पर्चेस लक्षात घेतलं आणि यावरून आपल्याला ग्रास प्रॉफिट शोधून काढायचा आहे त्यामुळे आपण आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेऊया बघतो आपण येते की क्रेडिट शार्टची बेरीज जास्त आहे क्रेडिट शार्टची बेरीज जर आपण केलं तर आपल्याला मिळतो सिक्स लॅक फिफ्टी टू थाउजंड सिक्स लॅक फिफ्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी सिक्स लॅक फिफ्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी आणि जो का आपल्याला बॅलन्स अधिक्य मिळेल तो असेल तुमचं ग्रॉस प्रॉफिट त्यामुळे टू ग्रॉस प्रॉफिट अधिक्य मिळतो आपल्याला वन लॅक फोर थाउजंड वन लॅक फोर थाउजंड हे असेल तुमचं ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रेडिंग अकाऊंट ओपन करून आपण काय केलं ग्रास प्रॉफिट शोधून काढलं मग बघतो आपण की जे काय तुम्हाला ग्रास प्रॉफिट मिळालेलं आहे ते ऑन सेल्सवरती त्याच त्याचं प्रतिसाद प्रमाण किती आहे मग त्याचं ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आपण काढून घेऊ ऑन सेल्सवरती पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट on sales on sales का है फॉर्मूला ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इनटू 100. तो हमारे ये ग्रॉस प्रॉफिट मंगला है वन लाख फोर थाउजेंड अपॉन सेल्स फाईव्ह लॅक ट्वेंटी थाउजंड इंटू हंड्रेड तुम्हाला मिळेल पर्सेंटेज ऑफ ग्रास प्रॉफिट ऑन सेल्सवरती तर ते येतो ट्वेंटी पर्सेंट आणि हे हा जो बघतो आपण की परसेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्सवरती ट्वेंटी पर्सेंट मिळालेला आहे हाच का असेल तुमचं चालू वर्षाकरिता कॉन्स्टंट असेल हो जेव्हा आपण मेमोरियम ट्रेडिंग अकाउंट तयार करू त्यावेळेस ऑन सेल्सवरती आपल्याला काय ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला ग्रास प्रॉफिट आकारायचं आहे ठीक आहे मग त्यानंतर फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी टू ज्या दिवशी आग लागली त्या तारखेपासून आपल्याला काय मेमोरिडम ट्रेडिंग अकाउंट तयार आहे मग त्याकरिता आपण मेमोरिडम ट्रेडिंग अकाउंट तयार करूया आणि तयार करत असताना बघतो आपण की सेम जसं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केलं त्याच पद्धती तुमचं मेमोरिडम ट्रेडिंग अकाउंट असतो त्यामुळे आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पीरियड त्याचं इयर नसणार कारण की फक्त आपण की पूर्ण ड्युरेशनच घ्या म्हणजे वर्षभराचं पूर्ण ड्युरेशन नसतो month, months, ते तर काही सिक्स मंथ टू मंथ्स वन मंथ वगैरे असतो त्यामुळे आपण त्याचं पिरियड लक्षात घेऊ फॉर द पिरियड कुठून कुठून दिले आपल्याला वर्ष सुरुवातीपासून फर्स्ट जनवारी टू थाउजंड ट्वेंटी टी ट्वेंटी टू आग किवा लागले ट्वेंटी सेकंड ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी त्यामुळे आपण ट्वेंटी सेक ट्वेंटी सेकंड ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी ठीक आहे हा त्याचा ड्युरेशन असेल तर बघतो आपण की मेमोरेडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड फर्स्ट जनवारी टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी सेकंड ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी या ड्युरेशनचं आपल्याला काय करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट मेमोरिडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करायचा आहे सेम प्रोफॉर्मात याचं ट्रेडिंग अकाउंट असं असेल त्यामुळे प्रोफॉर्मा तरुण घ्यायचं मेमोरियल ट्रेडिंग अकाउंट तुमचं सेम काय असेल तुमचा ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट जसं आपण तयार करतो त्याच पद्धतीने करायचं आणि इथे बघतो आपण की जो काय आपला पिरियड दिले आहेत त्या पिरियडमध्ये त्याचा स्टॉक किती होतं त्यानंतर बघतो आपण की सेल्स परचेस किती होते त्याचं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतो म्हणजे जे काय ट्रान्झॅक्शन झालं असेल ते आणि त्यावरून आपल्याला मेमोरियलम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे तर बघतो की आपण प्रथम डेबिट साईडला काय घेतो टू ओपनिंग स्टॉक आपल्याला ओपनिंग स्टॉक किती दिलेला ते लक्षात घ्यावं लागेल तर बघतो आपण की प्रिवियस इयरचं जे काय तुमचं क्लोजिंग स्टॉक असेल तोच तुमचा काय असेल चालू वर्षामध्ये ओपनिंग स्टॉक तर आपल्याला प्रिव्हियस इयरचं क्लोजिंग स्टॉक दिलं होतं वन लॅक थर्टी टू थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी हेच का असेल तुमचं करंट इयरमध्ये ओपनिंग स्टॉक त्यामुळे ओपनिंग स्टॉक तुमचं असेल रुपीज वन लॅक थर्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी त्यानंतर टू परचेस फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी टू ज्या दिवशी आग लागली म्हणजे बघतो आपण की ट्वेंटी सेकंड ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी दरम्यान ड्युरेशन दरम्यान बघतो आपण की त्यांनी किती पर्चेस केलेलं आहे तर ते आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे परचेस की थ्री लॅक फोर्टी एट थाउजंड रुपीज थ्री लॅक फोर्टी एट थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी एवढं त्यांनी काय केलं आहे की फर्स्ट जानेवारी टू असं ट्वेंटी सेकंड ऑक्टोंबर ज्या दिवशी आग लागली त्या तारीख त्यांनी परचेस केलेला आहे त्यानंतर कंट साईडला बघतो आपण बाय सेल्स आपल्याला सेल्स दिलेला आहे उदाहरणामध्ये तर बघतो आपण की या पेटमध्ये त्यांनी सेल्स किती केलेला आहे तर सेल्स आपला दिलेला आहे की फोर लॅक नाईन्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज फोर लॅक नाईन्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड आणि आपल्याला अदर इन्फॉर्मेशन परत एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलं होतं की जो त्या कंपनीचा क्लर्क होता क्लर्कने काय केलेलं की कॅश सेल्स जी अमाऊंट जी आहे त्यांनी अमाऊंट जेवढी काय होती कॅश सेल्सची तेवढे अपरात अफर केली होती त्यांनी त्याचं रेखाट त्यांनी ठेवलं मेंटेनन्स केलेलं नाही ते आपल्याला दिलेलं होतं ठीक आहे तर बघतो आपण इथे की ड्युरिंग टू थाउजंड ट्वेंटी अ क्लर्क हॅड मिसअप्रोप्रिएटेड अनरेकॉर्डेड कॅश सेल्स इट इज इस्टिमेटेड दॅट द डिफ्लेक्शन्स ॲवरेज रुपीज टू हंड्रेड पर वीक फ्रॉम फर्स्ट जनवरी टू थाउजंड ट्वेंटी अंटील द क्लर्क वॉज डिसमिस्ड ऑन थर्ड ट्वेंटी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी तर बघतो आपण इथे की तो एक जानेवारी टू थाउजंड ट्वेंटीपासून तर क्लर्क जेव्हा त्याला क्लर्कला डिसमिस डिसमिस होईपर्यंत त्याचे बघतो डिसमिस किंवा केलं त्याला थर्टी फस्ट सॉरी ट्वेंटी फर्स्ट मा ट्वेंटी फस्ट मेला त्याला डिस्मिस केलेला आहे तर त्या ज्या दिवशी त्याला क्लर्कला डिस्मिस केलं त्या जा जागे पण त्याचं जेवढ्या काय त्याचं कॅश सेल्स होतं सगळं कॅश सेल्स बघतो आपण की तो क्लर्क होतं होता अपरातपर केलं होतं त्याचं कुठे रेकॉर्ड ठेवलं नव्हतं आणि ॲव्हरेजली त्याचं घेतलं होतं की पर वीक टू हंड्रेडप्रमाणे तर त्यामुळे आपण ड्युरेशन लक्षात घेऊया फर्स्ट जनेवारी टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी मे टू थाउजंड ट्वेंटी या ड्युरेशनमध्ये बघतो आपण की पर वीकली टू हंड्रेडप्रमाणे कॅश सेल्सची अमाऊंट त्यांनी काय अनरेकॉर्डेड असल्यामुळे ते आपल्याला रेकॉर्डमध्ये घ्यावं लागेल मग बघतो की त्याचं बाय कॅश किती होतं कॅश सेल्स पर वीक टू हंड्रेड प्रमाणे बघतो आपण की फर्स्ट जानेवारी टू ट्वेंटी फर्स्ट मे पर्यंत तर मग त्याचा टोटल वीक काढून घ्या किती तर फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटीपर्यंत आपण कॅल्क्युलेट केलं तर इथे ट्वेंटी वीक्स येतात त्यामुळे आपण ट्वेंटी वीक्स इन्टू टू हंड्रेड कारण पर वीक तुम्हाला टू हंड्रेड दिलेला आहे कॅश सेल ॲव्हरेजली घेतलं आपण की पर वीकली का करता वीकली तो टू हंड्रेड कॅश तो अनरेकॉर्ड करून ठेवला म्हणजे अनरेकॉर्डेड आहे तो ऑफर आता बरं राहिलेला आहे त्यामुळे रेकार्डमध्ये त्याचं कॅश सेलचा उल्लेख दिलेला नाही तर ते टोटल कॅश सेल किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतो तर बघतो पर वीक टू हंड्रेड प्रमाणे टोटल वीक किती होतो त्या डोरेशनचं फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी या दरम्यान टोटल वीक येतात किती ट्वेंटी त्यामुळे ट्वेंटी इंटू टू हंड्रेड असं आपण कॅल्क्युलेट केलं रुपीज टू हंड्रेड इन्टू ट्वेंटी वीक तर किती होते रुपीज फोर थाउजंड त्यामुळे आपण कॅश सेल्स पण लक्षात घेतलं त्यानंतर आपल्याला परत फर्दर इन्फॉर्मेशन मध्ये परत आपल्याला दिलं होतं की साठी त्यांनी काय जे काय वस्तू त्यांनी पाठवलेलं आहे त्याचे सुद्धा बघतो आपण की त्याची एंट्री त्यांनी केलेली नाही आहे तर आपल्याला दिलं होतं की इन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी गुड्स विच कॉस्ट टू टेन थाउजंड वे आर गिव्हन अवे फॉर ॲडव्हर्टायजिंग परपोज ॲडवर्टायजिंग परपोज करत त्यांनी काय केलं की दहा हजार रुपयाची जी वस्तू आहे त्यांनी ते बाहेर पाठवलं होतं परंतु त्या वस्तूची त्यांनी एंट्री केलेली नव्हती त्यामुळे आपण ते लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे बाय गुड्स यूज फॉर बाय गुड्स यूज फॉर अमाऊंट किती दिला था। 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 ते टेन थाउजंड ते आपण लक्षात घेतलं आणि त्यानंतर बघतो आपण की आपल्याला स्टॉक ऑन डेट ऑफ फायर शोधून काढावायचं हो आहे त्यामुळे काय करू आपण ग्रॉस प्रॉफिट लक्षात घेऊया तर ग्रॉस प्रॉफिट किती म्हटलं तर की ग्रॉस प्रॉफिट जे आहे रेशो ते कॉन्स्टंट आहे ते मागील वर्षी जे होतं तेवढंच तुमचं ग्रास प्रॉफिट ऑन सेल्सवरती असेल तर बघतो आपण की प्रिवियस इयरचा ग्रास प्रॉफिट रेशो आपण काढलो तर ट्वेंटी पर्सेंट त्यामुळे आपण मेमोरियम ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रास प्रॉफिट घेत असताना टू ग्रॉस प्रॉफिट ॲट द रेट ट्वेंटी पर्सेंट ऑन सेल्स मग बघतो आपण सेल्सवरती काय करू आपण ट्वेंटी पर्सेंट ग्रास प्रॉफिट आकारू तर बघतो आपण सेल्स किती आपल्याकडे तर बघतो आपण की सेल्स तुम्हाला दिलेला आहे फोर लॅक नाईन्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड परंतु अनरेकॉर्डेड जे तुमचं कॅश सेल्स होतं ते सुद्धा आपल्या जवळ आहे कॅश सेल्स अनरेकॉर्डेड फोर थाउजंड त्यामुळे टोटल सेल्स झाला तुमचं की हे तुमचं गिवन होतं प्रॉब्लेम मध्ये फोर लॅक नाइन्टी वन थाउजंड सेवन हंड्रेडचं आणि अनरेकॉर्डेड जे तुमचं कॅश सेल्स होतं ते आहे किती फोर थाउजंड त्यामुळे फोर फोर लॅक नाईन्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड प्लस फोर फोर थाउजंड असं टोटल फोर लॅक नाइंटी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड असं तुमचं टोटल सेल्स असेल आणि या टोटल सेल्सवरती आपण ट्वेंटी पर्सेंट काय करू आपण ग्रास ग्रासपट्ट्या करू रुपीज फोर लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड ठीक आहे मग बघतो आपण की फोर लॅक नाईन फाईव्ह थाउजंड सेव्हन हंड्रेड वरती आपण ट्वेंटी पर्सेंट जर आपण ग्रास आकारलं तर अमाऊंट मिळतो आपल्याला नाइन्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी हे झालं ऑन सेल्सवरती ग्रॉस प्रॉफिट आणि त्यानंतर आपण मग मेमोरेडम ट्रेडिंग करतो आपण क्लोज करून घेऊया तर इथे बघतो आपण की आपल्या डेबिट कार्डची बिरिस्ट तुमची जास्त कारण की आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणजे तुमचं जे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपलं ते शोधून काढायचे ती नेहमी येतो कुठे क्रेडिट साईडला त्यामुळे बघतो आपण की नेहमी तुमचं मेमोरबल ट्रेड अकाउंटचं जे बॅलन्स असेल ते कुठलं असेल तुमचं बेरीज जास्त असेल कुठे डेबिट साईडची बेरीज जास्त असतो तर त्यामुळे आपण बेरीज जर केलं तर आपल्याला मिळतो फाईव्ह लॅक एटी थाउजंड फाईव्ह लॅक एटी थाउजंड वन हंड्रेड थर्टी फाईव्ह लॅक एटी थाउजंड वन हंड्रेड थर्टी आणि जे काय अधिक्य मिळतो आपल्याला बॅलन्स फिगर मिळतो ते बॅलन्स फिगर काय असेल तुमचा स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर तर बघतो आपण की बॅलन्स तुमचं तुम्हाला मिळून आलेलं आहे सेवंटी फोर थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सेवन्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड थर्टी आणि हे जे बॅलन्सिंग फिगर असेल काय असेल ते आपलं बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि असेल बी एफ बॅलन्सिंग फिगर तर अशा पद्धतीने बघतो आपण की ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या प्रिमायसेसमध्ये किती स्टॉक होतं तर ते स्टॉक होतं तुमचं सेवंटी फोर थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीजचं स्टॉक स्टॉक होतं त्यानंतर आपण अमाऊंट ऑफ क्लेम तर बघतो आपण की उदाहरणामध्ये आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट दिलेली नाही आहे त्यामुळे ते ॲव्हरेज कॉस्ट नाही आहे त्यामुळे आपल्याला अमाऊंट ऑफ आप क्लेम जर करायचं असेल तर काय करू आपण अमाऊंट ऑफ क्लेम स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लेस स्टॉक सॉल्वेज तर बघतो आपण की या आगीमधून त्यांनी कुठलीही वस्तू त्यांनी वाचवलेली नाही आहे तर त्यामुळे स्टॉक सॉल्वेज तुमचं नील असल्यामुळे काय करू आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मायनस स्टॉक सॉल्वेज नील जे अमाऊंट तुम्हाला मिळतो परत ते अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट तो इन्शुरन्स कंपनीला क्लेम करे तर त्यामुळे शेवटी आपण अमाऊंट ऑफ क्लेम अमाऊंट ऑफ क्लेम स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लेस स्टॉक ऑलवेज तर बघतो आपण की करून तयार केला आणि त्यावरून आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मिळालं सेव्हन्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड थर्टी तर रुपीज सेव्हन्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड थर्टी लेस स्टॉक ऑलवेज किती आहे तुमचं उदाहरण दिलेलं आहे नील त्यामुळे तुम्हाला मिळेल रुपीज सेव्हन्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड थर्टी आणि ही जी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट काय करेल इन्शुरन्स कंपनीला तो क्लेम करेल त्यामुळे आपण याला म्हणू अमाऊंट ऑफ क्लेम ठीक आहे